आज श्रीमान फ मू ललवानी माध्यमिक विद्यालय व डॉक्टर दादा साहेब श्रीतु गुजर उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता 10वीच्या इतिहास व नागरिक शास्त्र राज्यशास्त्र या विषयातील दुसरा धड़ा निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कशा रीतीने असते याचा अनुभव देण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी एक मतदान केंद्राचा डेमो तयार केलेला आहे। त्यानुसार इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी त्यात उमेदवारी अर्ज भरून मतदान प्रक्रिया कशी असते या संबंधी कामकाज केलेले आहे। यासाठी आपल्या समोर आता दिसत आहेत 3 अधिकारी, एपी चंद्रा सर, एसपी पाटील सर, अभिजीत भाऊ महिरे चिट्ठी देताना, अभिजीत भाऊ शाई लावताना, त्यानंतर पुढे मतदान कक्ष आहे, ज्या मतदान कक्षात मतदान सुरू आहे व प्रत्यक्षात तो विद्यार्थी आता मतदान करू शकतो व मतदान झाल्यानंतर ते मतदान पेटीमध्ये टाकल्यानंतर आपल्या बोटाला लावलेली शाई तो विद्यार्थी इथे दाखवतो आहे। कसं वाटलं तुला मतदान करताना? खूप छान वाटलं। मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला शाळेत मिळालेला आहे, मला खूपच आनंद झालेला आहे। प्रत्यक्षात मतदान कक्ष व मतदान पेटी बघितल्यानंतर बाजूला विषयाचे शिक्षक श्रीयुत दाभाडे सर, आपल्या विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक पीयूमाई सर, ज्यांनी झोनल अधिकारी म्हणून आपले कारकीर्द इथे पार पाडलेली आहे, त्या बाजूला मतदान केंद्राध्यक्ष म्हणून आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आमचे गुरुवर्य निकुम सरांनी अस्खलितपणे कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी चापचूपपणे त्या ठिकाणी परिपूर्ण केली आहे। त्या बाजूला विद्यालयातील ज्यांनी आमच्यासाठी हा हॉल, ज्यांनी हा रूम अवेलेबल करून दिला, त्या विभागाचे प्रमुख श्रीयुत गवळे सर, त्या बाजूला काही उमेदवार प्रतिनिधी आपलं मतदान करायला आलेले आहेत, त्यासोबत मतदारांचे जे काही प्रतिनिधी आहेत तेही आपल्या समोर दिसत आहेत। आम्हाला मतदान खूप छान वाटलं, कोणाला आम्ही डब्ल्यू देत नाही आहे, हे आमचं काम आहे। आम्ही कोणाला डबल देऊ देत आहे आलं तर मग आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो, मग ते डबल जास्त मतदान आलं। आज माझ्या शाळेत श्री फ मू ललवानी माध्यमिक विद्यालय बेटावनमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकते, दुसरा आम्हाला राज्यशास्त्रामध्ये दुसरा पाठ आहे मतदान निवडणूक प्रक्रिया, याच्यामध्ये श्री आर जी पवार सर, श्री दाभाडे सर यांनी आम्हाला वर्गामध्ये मतदान प्रक्रिया कशी करायची हे साक्षात दिवस दाखवलं आणि आम्हाला खूप आभारी आहे आणि याच्यामध्ये आम्ही उमेदवार म्हणून उभे राहिलो आहे। शेवट आपण पाहत आहोत या ठिकाणी मतदानाचा शेवटचा टप्पा त्या ठिकाणी सुरू आहे, मतदानाची वेळ अवघी 5 मिनिटं राहिलेली आहे व काही मतदार हे त्या ठिकाणी आपल्या समोर आता दिसत आहेत। त्यांचं मतदान झालं की मतदान प्रक्रिया ही संपुष्टात येईल, त्यानंतर आपल्या विद्यालयातील NCC विभागाचे विद्यार्थ्यांनी पोलीस प्रमुखाची भूमिका अत्यंत चोखपणे त्या ठिकाणी बजावलेली आहे, याकरिता विद्यालयातर्फे त्यांचेही खूप खूप मनापासून आभार। विद्यालयातील प्रत्येक घटकाने आम्हाला मदत केलेली आहे, विद्यालयात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे, याबद्दल आम्ही संपूर्ण विद्यालयातील सर्वांचे आभारी आहोत। धन्यवाद।